भारतीय जनता पक्षाला पराजित करायचं असेल तर वोट जिहाद करा। अजीम सिपाहियों में हैं, अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले। काय चाललंय? मतांच्या लांगूल चालना करता या ठिकाणी वोट जिहादचे नारे दिले जातात। या ठिकाणी वोट जिहादच्या माध्यमातून आम्ही सरकार बदलून टाकू हे जर सांगत असतील तर तुम्हाला देखील मतांचं धर्मयुद्ध करावं लागेल। आता वोट जिहादचा नारा दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे जर भारतीय जनता पक्षाला पराजित करायचं असेल तर वोट जिहाद करा। आणि त्या उलेमांनी मागण्या केल्या, त्या मागण्या 17 मागण्या या तिन्ही पक्षांनी एक पत्र दिलं आणि त्या पत्राच्या माध्यमातून या मागण्या मान्य केल्या आहेत। आणि या मागण्या इतक्या खतरनाक आहेत, मी 17 मागण्या सांगणार नाही पण एक मागणी त्यांची मतांच्या लाचारी करता यांनी जी मान्य केली ती मागणी अशी आहे की या ठिकाणी जर आमचं सरकार आलं तर 2012 ते 2024 जेवढ्या महाराष्ट्रात दंगली झाल्या त्या दंगलीमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस काढून घेण्यात येतील अशा प्रकारची मागणी, म्हणजे हिंदूंना दंगेखोर ठरवायचं आणि मुसलमानांवरच्या केसेस आम्ही काढून घेऊ अशा प्रकारचं लांगूल चालन यांनी सुरू केलेलं आहे। आणि आता तिथपर्यंत थांबलेले नाहीत, जरा लावा ते नोमानी काय म्हणतात, जरा लावा यांना देखील दिसू द्या हे काय चाललंय। हे तुम्ही सगळे लोक मिळून या ठिकाणी बघा कशा प्रकारचं लांगूल। मी जाणतो की महाराष्ट्र मे अगर वो जीत गए तो वो दस्तूर नहीं बदल पाएंगे, लेकिन मैं इस बात की तरफ भी तवज्जो दिलाना चाहता हूं कि महाराष्ट्र के इलेक्शन ने ऐसी अहमियत हासिल कर ली है कि अगर यहां वो जीत गए हरियाणा की जीत के बाद तो उसके बाद उनके हौसले बहुत बुलंद हो जाएंगे और फिर दिल्ली सरकार वो नए हौसलों के साथ दस्तूर की तब्दीली जैसे अपने नापाक इरादों की तकमील की तरफ आगे बढ़ेगी। और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है बल्कि मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तकबिल है। और मैंने कल एक यूट्यूब चैनल के इंटरव्यू में ये बात भी कही कि ये कैसा वोट जिहाद है जिसके सिपे सालार हैं शरद पवार, जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले। कहिए इंशाल्लाह, अगर आपके इलाके में कोई जालिम का साथ दे दो उसका बाइकॉट की। मुझे मालूम है लोकसभा के इलेक्शन में आपके कुछ लोगों ने बीजेपी का साथ दिया था, ऐसे लोगों का हुक्का पानी बंद होना चाहिए, ऐसे लोगों का सोशल बाइकॉट होना चाहिए, ऐसे लोगों से सलाम दुआ बंद होनी चाहिए। काय चल रहा है? मतांच्या लांगूल चालना करता या ठिकाणी वोट जिहादचे नारे दिले जातात। आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला जर मत दिलं तर त्याचा सामाजिक बहिष्कार करून टाका असं सांगून या ठिकाणी हे जर लोक वोट मागत असतील या ठिकाणी वोट जिहादच्या माध्यमातून आम्ही सरकार बदलून टाकू हे जर सांगत असतील तर तुम्हाला देखील मतांचं धर्मयुद्ध करावं लागेल। मतांचं धर्मयुद्ध करावं लागेल, यांना सांगावं लागेल
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी त्या ठिकाणी तलवे चाटून अशा प्रकारे केवळ एका समाजाच्या मतांच्या भरोशावर निवडून येण्याचं स्वप्न पाहत असेल तर तुम्हालाही मैदानात उतरावं लागेल. आणि म्हणून तुम्हाला जागा करण्याकरता आलो आहे, तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे. आणि म्हणून ही केवळ महेश दादा लांडगे यांची निवडणूक नाही आहे, एक महेश दादा करता मत द्यायचं नाही आहे, हे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आज जागलो नाही पुन्हा जागू शकणार नाही, आज झोपून राहिलो हे जगू देणार नाही. आणि म्हणून जागे व्हा, छत्रपतींचं नाव घ्या आणि येत्या 20 तारखेला अशा प्रकारे मतांचं धर्मयुद्ध करा की महेश दादा सहित या ठिकाणी आपलं सरकार येईल आणि यांचे इरादे याच मातीमध्ये दफन होतील.